नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टुडिओ तर मित्रांनो आपला तलाठी भरती दोन हजार एकोणीसचा म्हणजे सोळा जुलै दोन हजार एकोणीसचा सकाळच्या सतार्थीतील म्हणजे एकचा आपला पेपर चालू आहे सोळा जुलै दोन हजार एकोणीसचा तर याच्या अगोदर तीन व्हिडिओमध्ये आपण याची तीन भाग कव्हर केलेले आहे ज्यामध्ये आपण प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे एकूण पंचवीस तरी पंच्याहत्तर प्रश्न कवर केले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण इथे चौथा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये देखील आपण महत्त्वाचे असे त्याचे पुढचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर आगामी येणारी तुमची तलाठी भरती परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसंच जे कोणी तुमचे मित्र आहेत तलाठी भरती परीक्षेची तयारी करतायत त्यांना देखील शेअर करा त्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो तर चला तर आता वेळ गावात आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळ्यात पहो आजच्या आपल्या भाग चारमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला काय आहे तर हा मराठी ग्रामरवरचा प्रश्न आहे तर पुढील वाक्यातील पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडायचा आहे तर आता वाक्यप्रचार निवडायचा आहे तर वाक्य काय दिले हातोहात त्याने लोकांना फसवली म्हणजे हातोहात लोकांना फसवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर एखाद्याला डोळ्यात धूळ फेकणे म्हणतो काय म्हणतो डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे हातोहात त्याने लोकांना फसवले म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणे म्हणतो किंवा त्यांना गंडवणे म्हणतो आपण म्हणजेच हातोहात धूळ फेकणे म्हणजे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न एकोणीसशे साठ वर्षामध्ये राज्य निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते तर जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणी एक मे एकोणीसशे साठमध्ये तर त्यामध्ये एकूण सुरुवातीला किती एकूण सव्वीस जिल्हे होते तर आता काही वर्षानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला असून आता सध्याला किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि आत्ताच निर्माण केलेला छत्तीसावा जिल्हा कोणता आहे तर पालघर आहे तो तो कधी दोन हा म्हणजे आत्ताच ठाणे जिल्ह्याच्या विभक्तीमधून तो नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे कोणता पालघर म्हणजे सध्याला एकूण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर त्यावेळेस किती होते महाराष्ट्र आणि निर्मितीच्या वेळी तर ते सव्वीस जिल्हे होते ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल पुढे प्रश्न किराणा माल विक्रेत्याने तीस रुपये प्रति किलोग्रॅम आणि बत्तीस पॉईंट पाच रुपये प्रति किलोग्रॅम मूल्याच्या तांदळाना म्हणजे दोन प्रकारचे तांदूळ आहे तीस रुपये किलोचा एक तांदूळ आहे आणि बत्तीस पॉईंट पाच रुपये किलोचा एक तांदूळ आहे तर त्यांना किती गुणोत्तरामध्ये मिसळावे म्हणजे त्यांना किती प्रमाणात मिसळावे ज्यामुळे काय होईल मिश्रणाची चौतीस पॉईंट दहा रुपये प्रति किलोग्रॅमने विक्री केल्यास त्याला दहा टक्के नफा मिळेल मग त्यांना आता किती रुपये किलो दोघा दोन्ही तांदूळ मिक्स करून त्याने किती रुपये कि म्हणजे कसं विकलं पाहिजे किती गुणोत्तरामध्ये मिसळावं लागेल ज्या था ज्यामुळे काय होईल तर मिश्रण केल्यानंतर त्याने जर ते चौतीस रुपये दहा पैशाला रुपये प्रति किलोग्रॅम जर विकले तर त्याला दहा टक्के नफा होईल तर आता चौतीस पॉईंट दहा रुपये ही काय तर विक्री किंमत दिली आहे इथे आणि शेकडा नफा दिला येते यावर तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल तर याची तुम्हाला खरेदी किंमत काढावी लागेल म्हणजे अगोदरची जी किंमत आहे तांदळाची नफा होणे अगोदरची ती किंमत काढावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला हे काय काढावं लागेल तर या तीस बत्तीस पॉईंट पाच आणि जी खरेदी किंमत येते यावरून तुम्हाला त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे किती प्रमाणात मिसळलं तर ते आपण कसं काढतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलं आहे पहिला ता तांदूळ कसा आहे तीस रुपये प्रति किलोग्रॅम दिला आहे व दुसरा तांदूळ कसा आहे तर बत्तीस पॉईंट पाच रुपये प्रति ग्रॅम दिला आहे तर आता इथे पहिल्यांदा ते जर विकले तर ते दोघांनी मिक्स करून जर विकले तर विक्री किंमत किती दिल्या चौतीस पॉईंट दहा रुपये प्रति के जी दिल्या आणि नफ्याची टक्केवारी किती दिली आहे तर दहा टक्क्यांनी दिल्या मी ते दोन तांदूळ मिसळल्यानंतर जे त्याचं चौतीस रुपये दहा पैशाने विकले प्रति किलो तर दहा टक्के शेकडा नफा म्हणले तर यावरून आपण काय या काढू शकतो खरेदी किंमत म्हणजे मिश्रणाची किंमत त्या काढू शकतो मूळ मिश्रणाची म्हणजे दोन तांदूळ मिक्स केल्यानंतरची त्यांची किंमत काढू शकतो म्हणजे काय विक्री किंमत गुणवले शंभर भागरी शंभर अधिक शेकडा नफा याप्रमाणे आपण खरेदी किंमत काढतो तर विक्री किंमत माहिती आहे चौतीस पॉईंट दहा गुणवले शंभर भागरी शंभर अधिक शेकडा नफा दहा म्हणजे एकशे दहा हे शून्याला शून्य गेले चौतीसशे दहा गुणवले दहा सॉरी चौतीसशे दहा गुणवले दहा म्हणजे तीनशे एक्केचाळीस म्हणजे तीनशे एक्केचाळीस आलं तीनशे एक्केचाळीसला मग जर तुम्ही जर इथे अकरानं भागलं तर किती येतं अकरा तरी तेहत्तीस आणि अकरा एके अकरा परत म्हणजे एकतीस येतं म्हणजे चौतीसशे दहा भागले जर इथे तुम्ही एकशे दहा केलं तर किती येतं इथे शंभर दिले तर इथे एकशे दहा येईल शंभर अधिक दहा एकशे दहा केलं तर ते एकतीस रुपयात म्हणजे एकतीस रुपये प्रति किलो तो तांदूळ काय केलाय आपण म्हणजे त्यांचं मिश्रण तयार आहे त्यांची किंमत किती झाली एकतीस रुपये प्रति किलो झाली तर आता किती गुणोत्तरामध्ये ते मिसळले असेल आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला माहिती आहे पहिला तांदूळ किती तीस रुपयेने होता ते आणि दुसरा बत्तीसने होता तर तो कसं एकतीस एकतीस रुपये प्रति किलो या प्रमाणात मिसळला म्हणजे एकतीस रुपये मिसळ केल्यानंतर एकतीस रुपयेने विकला म्हणजे विकलाय चौतीस रुपयाने पण दहा टक्के नफ्याने विकलायचा एकतीस रुपये या तांदळाला म्हणजे हे तीस आणि एकतीसमध्ये जर फरक काढला तर तो इकडच्या उजव्या साईडला लिहायचा तो असा ते रिकस्ट करून आणि ह्या एकतीस आणि ह्या बत्तीस मधला फरक इकडे डाव्या साईडला घ्यायचा म्हणजे याचा फरक एक पॉईंट पाच येतो याचा फरक एक येतो म्हणजे एक पॉईंट पाच एक म्हणजे याचं जर दुप्पट केली तर हे तिनास दोन येतं काय होतं तिनास दोन येईल म्हणजे हे गुणोत्तरात मिसळावं लागेल म्हणजे तीनास दोन या प्रमाणात जर ते दोन तांदूळ मिसळले तर आपल्याला काय मिळेल तर दहा टक्के नफा मिळेल त्या तांदळांच्या मिश्रणावर म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर ते ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे की ते तीनास दोन या प्रमाणात आपल्याला काय करावं लागेल तर ते दोन तांदूळ मिक्स करावे लागतील ते तेच आपला आन्सर असेल ऑप्शन डी तीनास दोन प्रमाणात पुढील प्रश्न चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ दी करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स मी खालील दिलेलं वाक्य आहे त्यामध्ये योगी विरामचंदाचा वापर करायचा तर काय दिले यू आर अ ग्रेट स्पीकर जेम्स सो यू माइट विन द कॉम्पिटिशन म्हणजे काय जेम्सला काय म्हणतोय तो यू जेम्सला कोणतर म्हणतोय तू अतिशय चांगला किंवा महान तू वक्ता आहे जेम्स सो काय म्हणून तू काय तर तू ही स्पर्धा जिंकू शकतो यू माइट विन दिस कॉम्पिटिशन तू चांगला वक्ता असल्याने तो ही स्पर्धा जिंकू शकतो असा याचा अर्थ होतो म्हणजे इथे काय यू आर अ ग्रेट स्पीकर तर यू आर तर इथे आर म्हणजे इथे अपस्ट्रॉपी येणार तर ते यू मी आता एकाच्या दुसऱ्या तोंडचे शब्द आहेत म्हणजे ते डबल अवतरण चिन्हात येते म्हणजे यू आर ग्रेट स्पीकर नंतर इथे कॉमा येईल इथे यू येईल आणि ते आर जे आहे तर इथे कॉ अपस्ट्रॉपी लागेल यू आर अ ग्रेट स्पीकर जेम्स सो तर आता इथे काय जेम्स जेम्स नंतर काय आता येणार इथे कॉमा येणार वाक्य थांबते इथे सो so यू माईट विन दी कॉम्पिटिशन म्हणजे पुढे काय येणार परत डबल अवतरण चिन्ह येणार आणि फुल स्टॉप येणार तर हे कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर ऑप्शन सीमध्ये काय दिले यू आर अ ग्रेट स्पीकर जेम्स सो यू माइट विन दी कॉम्पिटिशन म्हणजे तिथेच करेक्ट विरामचिन्हाचा वापर केलेला आहे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा तर बोटीने प्रवास करणे हे काय ना कंटाळे वाटणे तर बोटीने म्हणजे बोट बोटला काय म्हणतो आपण बोट किंवा नाव तर ती नाव किंवा ती बोट म्हणतो आपण काय म्हणतो ती बोट म्हणतो म्हणजे ते कशामध्ये येतं ते स्त्रीलिंगीमध्ये येतं त्याचं लिंग काय असेल तर बोटचं तर ते स्त्रीलिंगी असेल म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न चाळीस पंच्याण्णव भागिले अकरा हजार सहाशे पंचावन्न तर यांचा काय येते तर आपल्याला इथे भागा म्हणजे पूर्णांक सगळ्यात लघुत्तम रूप शोधायचं तर चाळीस पंच्याण्णव भागिले अकरा सहाशे पंचावन्न जर इथे जर पाचने दोघा शेवटी पाच आहे म्हणून पाचने जर भागलं पंचे आठे चाळीस शून्यला शून्य तर किती एकोणीस पाचा पंच सॉरी पाच एके पाच म्हणजे पंचे चाळीस आणि एकोणीस पाचा पंच्याण्णव म्हणजे किती येतं इथे आठशे एकोणीस येतं आणि खाली काय येतं पाचने जर भागलं तर किती पाच दोन्ही दहा उरले एक वरून घेतले सहा पाच तरी पंधरा परत उरले एक वरून घेतले पाच तरी पंधरा पाच एक तेवीसशे एकतीस म्हणजे आठशे एकोणीस किती आठशे एकोणीस भागिले हे तेवीसशे एकतीस आलं तर आता तर या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती नऊ पट्टीत येते नऊ आठ सतराने एक अठरा मी ह्याला जर नऊने भाग जाऊ शकतो मी नऊ एक नव्वी नव्वी नऊ एके नऊ हे एक्क्याण्णव येतं आणि इथे जर परत भाग आलोला तर नऊ एके नऊ दोन्ही अठरा उरले पाच वरून घेतले तीन नवा पाच पंचेचाळीस उरले आठ वरून घेतले एक नव्याण्णव एक्क्याऐंशी म्हणजे दोनशे एकोणसाठ म्हणजे एक्क्याण्णव भाग येले हे दोनशे एकोणसाठ आलं परत परत आता इथे ह्यांना कितीने भाग जातो आता इथे ह्यांना सातने भाग जातो परत तर तेरी सात ते एक्क्याण्णव तसेच सात त्रिक एकवीस उरले चार वरून घेते नऊ साते सात एकोणपन्नास म्हणजे तेराशे चौदीशी येतं शेवटी मी यांना परत भाग जात नाही तर तेराशे चौतीस कशामध्ये दिले तर ऑप्शन बी मध्ये दिले तरी संक्षिप्त जर रूप घेतलं तर तेराशे चौतीस येतं ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा तर इथे काय झाले पाच नऊ सतरा एकोणतीस प्रश्नचिन्ह आणि पुढे पासष्ट दिले तर इथे पाच आणि चार किती नऊ मी ते चारचा चार फरक आहे नऊ आणि सतरामध्ये आठ नऊ आठ सतरा आठचा चा फरक आहे सतरा आणि एकोणतीसमध्ये मध्ये बारा फरक आहे म्हणजे चार दोन आठ आठ आणि चार बारा फरक चार चारने वाढत आहे आता एकोणतीस आणि पुढची बारा आणि चार किती सोळा पुढची संख्या आणि एकोणतीसमध्ये सोळाचा फरक असणार आहे एकोणतीस आणि सोळा केलं तर ते किती पंचेचाळीस येतं म्हणजे इथे रिकाम्या जागा काय यायला पाहिजे तर पंचेचाळीस यायला पाहिजे आणि पुढे आता परत चारने फरक वाढला म्हणजे वीस झाला पंचेचाळीस आणि वीस किती पासष्ट येतं म्हणजे इथे रिकाम्या जागे काय यायला पाहिजे तर पंचेचाळीस यायला हवं तर कशामध्ये दिलं ते तर पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेस म्हणजे खाली दिल्या वाक्यासाठी योग्य आर्टिकलचा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे उपपदांचा वापर करायचा आहे तर इथे काय दिलेलं आहे मेनी फॉरेन लीडर्स केम टू आता इथे to... काय येतं केम टू जर to... पुढे शहराचं नाव असेल तर तिथे आर्टिकल आपण कोणतंही वापरत नसतो म्हणजे मेनी फॉरेन लीडर्स केम टू दिल्ली तर आता आता दिल्ली काय आहे आता एक मेव आहे म्हणून त्याला आपण काय वापरतो दि कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतो केम टू दिल्ली दी कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतो तर इथे देखील काय येणार आर्टिकल येणार नाही ऑफ की ऑफ नंतर किंवा तुरंतर शहराच किंवा देशाचं नाव असेल तर त्यानंतर कोणतेही आर्टिकल नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे मेनी फॉरेन लीडर्स केम टू दिल्ली द कॅपिटल ऑफ इंडिया टू वॉच द रिपब्लिक डे पिरियड रिपब्लिक डेचे पिरियड वॉच करण्यासाठी काय झालं तर जे आपले प्र आता प्रजासत्ताक दिन म्हणतो रिपब्लिक डेला प्रजासत्ताक दिन हे आपल्या भारतामध्ये काय केलं जातं तर इतर देशाचे जे नेते आहेत किंवा लीडर्स आहेत तर, पंत के काई तर ते पंतप्रधान किंवा जे राष्ट्राध्यक्ष असतात त्यांना काय केलं जातं तर म्हणजे प्रमुख पाहणे पाहुणे म्हणून ते परेड जी असते आपली रिपब्लिक डेची ती परेड पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं तर कुठे दिल्ली आपली जी कॅपिटल ऑफ इंडिया आहे तिथे म्हणजे मेनी फॉरेन लीडर्स के एम टू सर्व आले होते फॉरेन लीडर्स केम टू दिल्ली द कॅपिटल ऑफ इंडिया आपल्या भारताची राजधानी दिल्ली आहे तर तिथे ते सर्व लीडर्स जे आले तर ते आले होते टू वॉच द रिपब्लिक डे परेड तर कशासाठी तर ते रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ते परेड घेतली जाते तर ते पाहण्यासाठी ते त्यांना आमंत्रित केलं होतं त्यामुळे ते आले होते म्हणजे इथे काय नो आर्टिकल द नो आर्टिकल द याप्रमाणे येतं तर कशामध्ये दिले ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे नो आर्टिकल परत द परत नो आर्टिकल परत द म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला ऍन्सर असेल पुढील प्रश्न कोणत्या प्रकल्पाअंतर्गत नौदलाने सहा पारंपरिक डिझेल विद्युत पाणबुड्या तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला ज्या जवळपास सध्या बांधकामाच्या प्रक्रियेत असल्या स्कॉर्पियन वर्गामध्ये पाणबुड्यांपेक्षा जवळपास पन्नास टक्क्याहून मोठ्या असतील तर कोणता प्रकल्प आहे तर तो प्रकल्प पंच्याहत्तर भारत या नावाने तो प्रकल्प प्रसिद्ध कोणता प्रकल्प पंच्याहत्तर भारत या अंतर्गत नौदलाने काय केलं तर सहा पारंपरिक डिझेल विद्युत पाणबुड्या तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला म्हणजे ज्या जवळपास सध्या बांधकामाच्या प्रक्रियेत असल्या स्कॉर्पियन वर्गामधील पाणबुड्यांपेक्षा जवळपास पन्नास टक्क्याहून मोठ्या असतील कोणता प्रकल्प आहे तर तो सहा सहा पारंपरिक डिजेरी विद्युत पान बुड्यांचा तर तो प्रकल्प पंच्याहत्तर भारत आहे थोडी प्रश्न मेरीने ऐंशी रुपये प्रति किलो म्हणजे स्किडची विक्री करून दिवसाच्या शेवटी नऊशे साठ रुपये कमवले दिवसाच्या शेवटी त्याने नऊशे साठ रुपये कमवले ऐंशी ऐंशी रुपये प्रति किलो स्किडची विक्री करून तर तिने किती किलोग्रॅमची ची विक्री केली किती किलोग्रॅम स्किड आता ऐंशी रुपये प्रति किलो म्हणजे नऊशे साठ भागेले काय करावं लागेल आपल्याला ह्या ऐंशीने भागाव लागेल म्हणजे आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळेल शून्यला शून्य गेले आठ टक्के आठ उरले एक आठ दोन्ही सोळा बारा आठ शहाण्णव म्हणजे किती बारा मग तिने काय केलं बारा किलोग्रॅम स्किडची विक्री केली असेल तेव्हा तिला काय नऊशे साठ रुपये तिने कमवले असतील तर कशामध्ये ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे त्याचा आपला आन्सर असेल बारा किलो पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये टिंबटिंब महानगरपालिका आहे तर सुरुवात आत्ता ह्याच्या अगोदर किती होत्या दोन हजार सोळाच्या पहिल्यांदा तर एकूण सव्वीस होत्या नंतर एक ॲड झालेली आहे दोन हजार सोळापासून तर कोणती पनवेल महानगरपालिका जी सत्तावीसावी महानगरपालिका आहे कोणती पनवेल महानगरपालिका तर किती सध्याला एकूण किती सत्तावीस महानगरपालिका आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लक्षात ठेवा ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर असेल आणि सर्वात जास्त महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यात आहेत पुढील प्रश्न पुढील वाक्याचा प्रकार ओळखा घंटा वाजल्यावर मुले बराबर वर्गात आली तर घंटा वाजल्यावर मुले बराबर वर्गात आले तर हे कसं आहे तर हे एकच वाक्य आहे ते कोणत्याही उभ्यानुवय्याचा वापर केला नाही वाक्य जोडण्यासाठी तर त्याला आपण कोणतं केवळ वाक्य सामान्य वाक्य किंवा त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो म्हणजे हे कसं आहे तर केवळ वाक्याचा प्रकार असेल घंटा वाजल्यावर मुले बराबर वर्गात गेली म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपला ऍन्सर असेल पुढे प्रश्न दिलेल्या दहा धातूचे कृदंत साधित रूप ओळखा म्हणजे धातूंना प्रत्यय लागून जी नवीन रूपे तयार होतात तर त्याला आपण धातू साधित किंवा कृदंते म्हणतो तर आता धावणे धावण्याला आपण काय म्हणतो धावताना म्हणतो धावण्याला काय प्रत्येक लागतं धावताना म्हणजे त्याचं धातू साधित किंवा कृदंत काय होतो धावताना होतं म्हणजे धावण्याचं धावताना होतो किंवा त्या पोहण्याचं पोहताना रडण्याचं रडताना होतं म्हणजे हे त्याला आपण कृदंत किंवा धातू साधी म्हणतो म्हणजे धावण्याचं धावताना होतं म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढे प्रश्न दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा तर चित्रपट आता चित्रपट तो म्हणजे तुमचा जो चित्रपट असतो तर तुम्हाला एकतर आवडतो असतो आवडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो ना आवडता म्हणतो म्हणजे एकतर आवडता आणि एकतर ना आवडता असतो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल आवडताच्या विरुद्ध तर ना आवडता येतं पुढील प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स मी खालील दिलेल्या वाक्यासाठी योग्य काळाचा वापर करायचा आहे माहिती काय आय डॅश डॅश अप ॲट सिक्स ए एम एव्हरी मॉर्निंग अँड डॅश डॅश फॉर अ वॉक म्हणजे मी काय मी दररोज सकाळी सहाला उठतो मॉर्निंग सकाळी सहा वाजता उठतो आणि फिरायला जातो म्हणजे फॉर अ वॉक म्हणजे गो टू वॉक म्हणतो आपण इथे गो टू वॉक आणि आय गेटअप आय गेटअप म्हणजे काय मी सकाळी सहाला उठतो सकाळी लवकर सहाला उठतो आणि फिरायला जातो गो फॉर वॉक म्हणजे इथे गेट आणि गो येणार म्हणजे आय गेटअप ॲट सिक्स ए एम एव्हरी मॉर्निंग तरी ते गेट नंतर अप वापरायचं म्हणजे आय गेट अप तरी ते गो अप येणार नाहीतर गेट अप येणार सिक्स अप एव्हरी मॉर्निंग रोज जातो मी तरी वर्तमान काळातलं वाक्य म्हणून गेट येईल इथे गो फॉर अ वॉक देखील क्रियापदाचं पहिलं रूप येतं म्हणजे आय गेट अप ॲट सिक्स एम एव्हरी मॉर्निंग अँड गो फॉर अ वॉक म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटिस मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे योग्य विशेषणाचा आपल्या इथे वापर करायचा आहे तर काय झालं मोहन वा चूजिंग अ न्यू सारी फॉर हिज वाईफ मी काय नोहन मोहन काय करत होता तर त्याच्या बायकोसाठी साडी साडी घेत होता एका दुकानातून निवड करत होता साडीची फॉर ॲज हीज ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणजे त्याचं लग्नाच्या वाढदिवसाचं त्या बायकोला भेट म्हणून तो साडीची निवड करत होता एका दुकानामध्ये बट म्हणजे परंतु काय झालं वॉज अनेबल टू डिसाईड ऑन विच वन ऑफ टू वॉज आता काय झालं तर त्या आता दोन साड्यांमध्ये माहिती त्याला कन्फ्युजन झालं मी कोणती साडी घेऊ असा याचा त्याला प्रश्न पडला म्हणजे दोन्ही साड्या कशा चांगल्याच असतील म्हणजे डिसाईड ऑन विच वन ऑफ दिस टू वॉज मोर ब्युटीफुल म्हणतो दोघांचं तुलना दोन गोष्टी तुलना करतो तर तिथे काय वापरतो आपण तर तिथे कंपॅरेटिव्ह वापरतो त्यामध्ये काय मोहर ब्युटीफुल घेतो आपण काय मोर आप आप। का मोर ध्यान घेत नाही तर मोर घेतो म्हणजे ध्यानचा वापर करत नाही ध्यान नसेल तर तिथे फक्त मोअर करतो म्हणजे मोर ब्युटीफुल म्हणजे विशेषांना अगोदर आपण काय वापरतो मोअर ब्युटीफुल वापरतो त्या दोन ज्या साड्या होत्या तर त्या घेण्यामध्ये तो त्याला काय कोणती घेऊ हो? मग त्याला ठरवताच येत नव्हते कारण दोन्ही साड्या कशा होत्या मोअर ब्युटीफुल मग त्या दोन्हीपैकी अजून कोणती चांगले तर हे ठरवणे त्याला अवघड होतं कशासाठी तर तो बायकोच्या म्हणजे लग्नाच्या वाढदिवसासाठी तो गिफ्ट घेण्यासाठी गेला होता दुकानामध्ये मग ते काय येणार तर टू वॉज मोअर ब्युटीफुल येईल ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न आयडेंटिफाय द ऑप्शन विच इज नॉट अ कंपाऊंड सेंटेन्स मी खाली दिलेली चार वाक्य आहे त्यापैकी संयुक्त वाक्य नसलेलं वाक्य ओळखायचं आहे तर ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड म्हणजे काय म्हणतो आपण जे चाकाकते ते सोने नसते म्हणतो तर हे कसं आहे तर हे एक म्हणजे आपण म्हणजे सुविचार म्हणून देखील वापरतो किंवा म्हण किंवा काय तर वाक्यप्रचार त्यात वापरतो आपण पुर। जे चकाकते ते सोने नसते म्हणतो ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड ग्लिटर्स म्हणजे काय तर चकाकी किंवा चमकणे म्हणतो म्हणजे जे चकाकते जे सर्व चकाकते ते सोने नसते म्हणतो आपण म्हणजे एज आहे तर ते कसं असणार आहे ते कंपाऊंड सेंटिन्स नसलेलं वाक्य आहे त्याचं आपलं आन्सर असेल तरी पण पुढची दोन वाक्य आपण पाहूयात काय दिले तर आय हॅव गॉट फोर सिस्टर्स अँड तर अँडने जोडलेले वाक्य अँड बटने जोडलेले वाक्य ऑर तर हे कशामध्ये कशा येतात ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतात तर आय हॅव गॉट फॉर फोर सिस्टर म्हणजे मला चार बहिणी आहेत इच ऑफ देन मी स्क्ट डिफरंट फॉर्म ईच ऑदर आणि हे चारही कशा तर एकमेकीपेक्षा खूप वेगळे आहेत ते चारही असं आपण म्हणतो हे दे कंपाऊंड सेंटेन्स आहे त्याप्रमाणे यू कॅन आयदर कम विथ मी नॉ नाव ऑर वॉक होम आयदर ऑर नायदर नॉरने जी जोडलेली वाक्य आहेत ते देखील कशामध्ये येतात कंपाऊंड सेंटेसमध्ये येतात मग mm. यू कॅन आयदर कम विथ मी ऑर नॉर वॉक होम एकतर तू माझ्याबरोबर येऊ शकतो किंवा तू घरी जाऊ शकतो परत मग हे देखील कंपाऊंड सेंटेसमध्ये येतं आणि दर... द हाऊस वॉज डिस्ट्रॉइड इन द फायर मग त्या आळे म्हणजे त्या एक आग लागली होती तर त्या आगीमध्ये काय झालं संपूर्ण ज घर जे आहे ते जळून खाक झालं बट द फॅमिली वॉज एवढं पण घरातही कोणत्याही व्यक्तीला काही झालं नाही सर्वांचे प्राण वाचले म्हणतो तरी ते बटने जोडले म्हणून हे देखील कंपाऊंड सेंटेन्स येतं पण ऑप्शन एकमध्ये दिलं आहे ते कसं साधं सिम्पल वाक्य आहे सिम्पल म्हणजे सेंटेन्स असेल ऑल दॅट ग्लिटरसी इज नॉट गोल ते कंपाऊंड नाही म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न बोर वन्यजीव अभयारण्य हे भारताच्या खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर आपल्या महाराष्ट्रा माझ्यामध्ये ते बोर अभयारण्य आहे लक्षात ठेवा कुठल्या महाराष्ट्र राज्यामध्येच बोर वन्यजीव जे अभयारण्य आहे तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे पुढील प्रश्न योग्य पर्याय निवडून जोडी लावा तर स्वप्न आता स्वप्न काय म्हणतो आपण तर पडल्या पडले 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 म्हणतो आपण काय म्हणतो स्वप्न पडले म्हणतो ऑप्शन सीमध्ये दिले ते आपलं आन्सर असेल स्वप्न पडले पुढील प्रश्न च्यूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटिस मी खाली दिल्या वाक्यासाठी आता हे ते देखील योग्य विशेषणाचा वापर करायचा आहे तर काय दिलंय द ब्ल्यू व्हेल आता ब्ल्यू व्हेल म्हणजे काय झालं त्याला आपण काय म्हणतो तर सर्वात मोठे जे मासे असतात समुद्रातले त्याला आपण देव मासा म्हणतो म्हणजे द ब्ल्यू हेल इज काय दि लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा प्राणी आहे आपल्या पृथ्वीवरचा द ब्ल्यू हेल इज दि लार्जेस्ट नॉन ॲनिमल काय आहे ना दी लार्जेस्ट येणार म्हणजे एकमेव मोठा सर्वात प्राणी आहे मग त्याला आपण दि लार्जेस्ट म्हणतो मग इथे द लार्जेस्ट येणार द ब्ल्यू फेल इज द लार्जेस्ट नोन ॲनिमल रिचिंग अ लेंथ ऑफ मोर दॅन वन हंड्रेड फीट शंभर फुटापेक्षा त्याची लांबी जास्त असते किती त्याचं ब्ल्यू फेल म्हणजे द ब्ल्यू फेल इज द लार्जेस्ट नोन ॲनिमल म्हणजे द लार्जेस्ट येते करेक्ट ॲडजिक्टिव्ह येत ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल आहे तर कोणत्या वर्षी पोर्तुगीज आणि मुंबईवर कब्जा केला होता तर कोणत्या वर्षी कब्जा केलेला होता तर हा मध्ययुगीन भारताशी संबंधित प्रश्न आहे तर आगामी येणार आहे तलाठी भरती तुमची जी परीक्षा आहे तर त्यामध्ये मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे त्यावर भर देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही जे मध्ययुगीन भारताचा इतिहास हा जो टॉपिक आहे व्यवस्थित करून जा कारण आत्ताचा टी सी एस पॅटर्ननुसार त्यावर भर देण्यात येणार आहे त्यामुळे पंधराशे चौतीसमध्ये काय झालं तर पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता कधी पंधराशे चौतीसमध्ये म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल तसेच तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याचे लिंक जे आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे तुम्ही जो टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळवू शकता पुढे प्रश्न जर कॉलेजला सांकेतिक शब्द बी एन के के डी एफ डी असा बनवला जात असेल तर स्कूलचा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल तर हा आजच्या व्हिडिओमधील आपला शेवटचा प्रश्न आहे भाग चारमधील तर इथे काय केले सीच्या अगोदरचा शब्द बी घेतलेला आहे ओच्या अगोदर शब्द कोणता यन आहे यलच्या अगोदरचा शब्द काय के आहे मग याप्रमाणे हे संकेत वापर आहेत म्हणजे एक वजा करत जायचा शब्दामधलं त्याप्रमाणे यस सी यच ओ ओ ओ ओ ओ यल तर यसच्या अगोदर काय असतं आर एस टी म्हणजे आर असतं तर सुरुवातीला आर येणार सीच्या अगोदर काय असतं तर बी असतं म्हणजे आर बी ए त्यानंतर यच यचच्या अगोदर काय असतं जी असतं म्हणजे आर बी जी आलं ओच्या अगोदर काय असतं यन असतं म्हणजे डबल ओ वाय म्हणून डबल यन येईल आणि एलच्या अगोदर के असतं जे आर बी जी एन एन के येतं इथे काय येतं आर बी जी एन एन के कशामध्ये दिलं आहे तर ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता आर बी जी एन एन के तर हे संकेत स्कूलसाठी येतील तर मित्रांनो आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे तर कधीचा सोळा जुलै दोन हजार एकोणीसचा तर हो शिफ्ट एकचा पेपर चालू होता तर त्यामध्ये आपण त्याचा भाग एक देखील कवर केलेला आहे ज्यामध्ये देखील आपण महत्त्वाचे असे शेवटचे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला जर असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल जे आहेत ते हे ए बी के स्मार्ट स्टडी आहे तर ते तुम्ही सबस्क्राईब करा व समोर बेलाय करून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र